ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 75 फुटी तिरंगा ध्वजाचे योगेंद्र थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण. विविध महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची तिरंगा ध्वजाला सलामी. मिरजेत आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर 7 मध्ये 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मनपा शाळा नंबर 7 मध्ये 75 फुटी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या ध्वजारोहणावेळी विविध महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वजाला सलामी देत विविध महापुरुषांच्या आठवणी ताज्या केल्या. ज्यांनी आपल्या भारत देशासाठी प्राणाची आहुती दिली त्या महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी आपल्या कलेतून विविध तिरंगा ध्वजाचे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी करून आणले होते. यावेळी पालक प्रतिनिधी गौस मुल्लाणी, पालक, विद्यार्थी तसेच आरोग्य केंद्र क्रमांक 10 चे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा नंबर 7 मिळत. मी आज तुम्हाला प्रजासत्ताकाच्या नावाबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायची माझी नम्र विनंती आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. आपल्या देश स्वातंत्र्य प्रजासत्ताक बनण्यासाठी अनेक क्रांतिकारकाने त्यांच्या जीवाची पर्वा केली नाही. आज त्या शूरवीरांना आपण वंदन करूया, कारण त्यांच्यावर आपण मुक्त शहर घेत आहोत. जाता जाता सलामी तिरंग्याला, ज्यामुळे तुझे प्राण आहे, ज्यामुळे तुझे शान आहे, हा तिरंगा नेहमी लावू दे जोपर्यंत तुझे प्राण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मनपा शाळा नंबर 7 मिरज या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी या 20 नंबर वार्डाचे लोकप्रिय नगरसेवक माननीय योगेंद्रदादा थोरात, त्याचप्रमाणे आमच्या या वार्डातील पालकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते माननीय गौसबाई मुलानी आणि या भागातील सर्व पालक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या झेंडावंदन कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचा 75 फुटी ध्वज रिमोटच्या साह्यानं या ध्वजारोहण करण्यात आलं. आणि या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपली जी भाषणं आहेत ती मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये केलेली आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पालक उपस्थित होते. मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपली भूमिका या ठिकाणी सादर केलेली आहे. अशा पद्धतीने मोठ्या उत्साहानं या शाळेचा ध्वजारोहण झालेला आहे. महानगरी न्यूज साठी आदी माने मिरज.